जानेवारी रोजी हुडकेश्वर पोलिसांनी 4 वेगवेगळ्या राज्यातील रेशनचे तांदूळ साध्या बोरीत भरून विक्री करणाऱ्या टोळीला रंगे हात पकडत टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की गोंदिया जिल्ह्यातील एका राईस मिलमध्ये तांदळाची भेसळ होत आहे. हुडकेश्वर पोलिसांनी नियोजन करून पहाटे 5 वाजताच्या सुमारास गोडाऊनवर छापा टाकत 21,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांधीबाग रहिवासी मोहम्मद कासिम मोहम्मद रजा आणि नवापुरा महाल रहिवासी अमोल शांतीदास लंबाडे या 2 आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या ट्रकमध्ये 400 तांदळीच्या गोण्या तर गोडाऊनमध्ये उर्वरित 490 गोण्या असे एकूण 890 तांदळाच्या गोण्या अशा 50 किलो प्रतिगोण्या हुडकेश्वर पोलिसांद्वारे जप्त करण्यात आले आहे. त्यासोबतच ट्रक टेम्पो व एक दुचाकी वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. गोडाऊनची झडती घेत असताना पोलिसांना प्रशासनाच्या धान्याच्या 500 रिक्त गोण्या आढळून आल्या असून त्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणा राज्यातील या गोण्या असल्याचं लक्षात आलं. आरोपी या गोण्यांमधील धान्य साध्या पांढऱ्या गोण्यांमध्ये भरून त्यांचा काळा बाजार करायचे. अन्न प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि 21,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गरिबांच्या हिश्याचा हा रेशनिंगचा तांदूळ अशा प्रकारे बाजारात आणून त्याची विक्री करत हा गोरखधंदा करणाऱ्यांना हुडकेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एसीपी ऑफिस अजनी नागपूर शहर यांची आमची जी टीम आहे त्या टीममधले नंदलाल डोमणे, संतोष पांडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील विश्वकर्मा यांना खबर मिळाली की दिगुरी पुलाजवळ एका गोडाऊनमधून रेशनिंगचा जो तांदूळ आहे तो काळ्या बाजारात विक्री होत आहे. त्या ठिकाणी एक ट्रक लोड केला जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल दिनांक 5 रोजी पहाटे 5 वाजता छापा टाकला असता हा जो ट्रक उभा आहे या ट्रकमध्ये 400 गोणी माल भरलेला होता. तसेच त्या गोडाऊनमध्ये 490 गुणी आणखी गोडाऊनमध्ये शिल्लक होत्या. अशा 890 गुणी प्रति 50 किलो असलेल्या 890 गुणी जागेवर आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्यासोबत एक ट्रक जप्त केलेला आहे, एक छोटा हत्ती आणि एक 2-व्हीलर वाहन अशा पद्धतीनं घटनास्थळावर जप्त केलेले आहेत. सदरचा जो माल आहे ह्या गोण्या ज्या रिकाम्या होत्या त्या पाहिल्या असता त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब आणि गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा अशा 4 वेगवेगळ्या स्टेटच्या गव्हर्नमेंटचा जो फूडचा रेशनिंगचा जो माल आहे तो त्या ठिकाणी आणून त्या थैला रिक्त करून दुसऱ्या वेगवेगळ्या पांढऱ्या गोणीमध्ये हा माल भरला जात होता. अशा ज्या गव्हर्नमेंटच्या ब्रँडिंग असलेल्या रिकाम्या गोण्या आहेत त्या 500 गोण्या रिक्त आम्ही जप्त केलेल्या आहेत. सील आणि लेबलिंग ब्रँडिंग असलेल्या 25 थैली सदर ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहेत. सदर ठिकाणी रेड केल्यानंतर याची इन्फॉर्मेशन संबंधित तहसीलदार यांना आम्ही दिलेली आहे. त्यांनी जे फूड इन्स्पेक्टर आहेत ठाकरे यांना घटनास्थळी पाठवलं. त्यांनी ते त्या ठिकाणी घटनास्थळचा पंचनामा करून खबर दिलेली आहे. त्या ह्याचा पुढील तपास चित्तरंजन चांदुरे हुडकेश्वर पोलीस निरीक्षक हुडकेश्वरचे क्राईम पोलीस निरीक्षक करत आहेत. सदरचा माल हा ऑटोद्वारे प्रत्येक घराघरातून तो कलेक्ट केला जात होता. त्यासोबतच ज्या ठिकाणी रेशनिंगला ट्रकद्वारे गव्हर्नमेंटचा माल उतरवला जायचा अशा ठिकाणी ड्रायव्हरसुद्धा चालकसुद्धा त्यातून चोरी करून यांना माल विकायचे आणि हा तो माल खरेदी करून पुढे गोंदियामध्ये एक राईस मिल आहे त्या राईस मिलमध्ये भेसळिंग करण्यासाठी भेसळ करण्यासाठी पाठवलं जायचं असं तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. पुढील तपास चालू आहे. थँक्यू. नागपूरहून रोशन बोकडे, VKB न्यूजसाठी.